पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंचा आरोप. दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कपोल कल्पित आरोप, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, सुळेंच्या आरोपानंतर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुभारंभ सोहळा. महाविकास आघाडीतले सावत्र भाऊ, महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील, चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका. कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा आज कामबंद आंदोलन, फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहणार. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, 15 ते 16 जण ताब्यात, जनजीवन पूर्वपदावर, पोलीस बंदोबस्त तैनात, दंगल झालेल्या परिसरातून आज हिंदूंची कावड यात्रा गेली. नाशिकमधील राड्यानंतर आज तातडीची बैठक, पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत दुपारी 1:30 बैठक होणार. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यात आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, शाळा, महाविद्यालयं, बाजार समित्याही बंद राहणार. अंजली दमानिया आणि सूरज चव्हाणांमध्ये ट्विटर वॉर, पासपोर्ट आणि आयटीआर घेऊन येते, कुठे येऊ ते कळवा, अंजली दमानियांचं ट्विट, तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर कारणामे समोर आणणार, सूरज चव्हाण यांचा इशारा. महंत रामगिरींचे मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान, रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी, महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या, कोणताही मतदारसंघ बदलणार नाही, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार, संजयबाबा घाटगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा, समरजित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. नितीन गडकरी आणि शरद पवार आज वर्ध्यात एका मंचावर, एका मंचावरून दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष. शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर, शरद पवारांचं नागपुरात स्वागत, पवारांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार. आजपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया, अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डांच्या उपस्थितीत दुपारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक. एमपीएससी आणि आयबीपीएस क्लर्क परीक्षा एकाच दिवशी, एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार, राज्यातील लाखो विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेला मुकणार. युपीएससीने उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सुनावणीसाठी पूजा खेडकर गैरहजर, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून पुढील 2 दिवसात हजर राहण्याची नोटीस. विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्याला केंद्राचं गिफ्ट, ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्प आणि पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला मंजुरी. जुलैमध्ये 67,000 मेट्रिक टन कांदा निर्यात घटली, कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लावलेले 40% किमान निर्यात मूल्य आदी कारणांनी परिणाम. गोंदियात अतिवृष्टीमुळे 3,745 हेक्टर पिकांचं नुकसान, अर्जुनी मोरगाव, देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्याला फटका. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले, कुणालाही गंभीर दुखापत नाही, इंटेलिजन्स ब्युरो घटनेची चौकशी करणार. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते बदलापूर, पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी ब्लॉक असणार.